दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। म्हणजे आता फक्त 1 रुपयामध्ये नाशिककरांना मोठं घर बुक करता येणार आहे की नाही ही छान संधी। थांब, पुढे काय सांगायचं आधी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ललित रुमटा ग्रुपच्या ऑफर्स म्हणजे गिरायकांच्या गर्दीचा महापूर असतो। त्यांच्या शॉपिंग हबचं काय झालं माहिती ना तुला? प्रॉपर्टी बुक करायला न मिळाल्यामुळे अनेकांना निराश व्हावं लागलं, हे तर तुला माहितीच आहे। बुकिंगसाठी रात्रीपासून रांगा लागल्या होत्या, अनेकांना इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करता आली नाही। मग काय करायचं त्याच्यासाठी? काय नाही, तिकडे जायच्या आधी फोन करून रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजे चिंता मिटली। बरं, पण मग फोन नंबर सांगून दे रजिस्ट्रेशन साठी। लिहून घ्या, 777-000-222। इंस्टाग्रामवर मेसेज आल्यामुळे मी त्या मेसेजला रिप्लाय दिला। नंतर आमचे रूपांतर मैत्रीत झाले। काही दिवसांनी शाळा चालू झाल्या। आरोपी मला शाळेच्या गेटवर भेटायला येत असे। एकदा मला त्याने कॉलेज रोडला कॅफेमध्ये बोलावून त्यांनी माझ्यासोबत गोडगोड बोलून माझे फोटो काढले। नंतर त्याने माझा हात धरला। मला हात धरल्याचा राग आल्याने मी त्याला तिथेच सांगितले की तुझे माझे काहीच नाते नाही। नंतर त्याला मी असे बोलल्याचा राग आला। नंतर त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली। आरोपी हा नंतर तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल अशा वारंवार मला धमक्या देत असे। तू माझ्याशी बोलत का नाही असे वारंवार मला नेहमी विचारत असे। तर काही दिवसांनी माझी शाळा चालू झाली तर तो शाळेच्या गेटवर येऊन उभा राहत असे। तिथे मला अडून तो माझ्याशी का बोलत नाही असे विचारत असे। मी त्याला सांगितलं की तुझा आणि माझा काही संबंध नाही तर मला मेसेज पाठवत जाऊ नको। तर त्याने मला सांगितलं की तू जर माझ्याशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेन। आमची मैत्री असताना त्याने माझ्याकडून इंस्टाग्रामचा पासवर्ड काढून घेतला। काही दिवसांनी आमच्यात वाद झाल्यामुळे त्याने माझे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांना असे सांगत असे की तिला माझ्याशी बोलायला सांगा नाहीतर मी तिच्या घरच्यांना संपवून टाकेल अशी धमकी देत असे। नववीत शिकणारी मुलगी घाबरून त्याच्याशी बोलत असे। मग काही दिवसांनी नववीत शिकणाऱ्या मुलीची शाळा चालू झाली। आरोपी तिला शाळेच्या गेटवर आडून तिला विचारत असे की तू माझ्याशी का बोलत नाही, तू जर माझ्याशी बोलली नाही तर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू जर माझ्याशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेन अशी नववीत शिकणाऱ्या मुलीला धमकी देत असे। काही दिवसांनी मी ज्या गाडीमध्ये जात असे त्या गाडीचा आरोपी पाठलाग करत असे। मी जिथे राहते तिथं खाली येऊन मला अडवायचा, माझा हात धरायचा। तेवढ्यात माझी आई तिथे आली। हा आरोपी तिथून पळून गेला। मी माझ्या आईला झालेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर माझी आई आम्ही अंबड पोलीस स्टेशन येथे आरोपीबद्दल तक्रार नोंदवली। दक्ष न्यूज परिवाराकडून आजच्या तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे, तसेच किशोरवयीन मुलींना देखील एवढंच सांगणं आहे की सोशल मीडियाचा वापर हा लक्षपूर्वक करावा, त्यातून कोणाला त्रास होईल असा करू नका। तसेच मुलींनी महिलांनी देखील सोशल मीडियावर समोरचा व्यक्ती आपल्या परिचित आहे की नाही याची खात्री करूनच मैत्री स्वीकारा। आपल्या एका क्षणिक सुखाच्या आणि तारुण्याच्या चुकीमुळे आपल्या संपूर्ण परिवाराला त्याचा त्रास सहन करावा लागू नये याची काळजी घ्यावी। दिलीप तुकाराम दातीर, दक्ष न्यूज, अंबड, नाशिक।